राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या रेशन धान्य दुकानातून गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना ग्रामस्थांनी टेम्पो पकडला हा टेम्पो महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ते दुकान सील केलंय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात विकलं जात आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेणं आवश्यक आहे नरतवडे इथं अभिनंदन रास्तभाव धान्य दुकान आहे गेल्या सहा महिन्यापासून इथल्या ग्रामस्थांना नियमानुसार धान्य मिळत नव्हतं त्याबद्दलच्या तक्रारी ग्रामस्थांनी राधानगरी तहसील कार्यालयात केल्या होत्या गुरुवारी सायंकाळी या दुकानातील गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी टेम्पोत भरण्याचं काम सुरू होतं ग्रामस्थांनी त्याचं चित्रीकरण केलं त्यानंतर अनेक ग्रामस्थ धान्य दुकानासमोर जमले आणि तहसील कार्यालयाला कळवण्यात आलं नायब तहसीलदार विजय जाधव मंडल अधिकारी शिवाजी कोळी पुरवठा अधिकारी जयवंत पवार यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून रेशन दुकान सील केलं यावेळी ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या रेशन कार्ड धारकांना नियमित धान्य मिळत नाही दुकानदाराची नेहमी अरेरावीची भाषा असते असं ग्रामस्थांनी सांगितलं ऑनलाईन जे धान्य लोकांना दिसते आज ते पुरेपूर -पुरे दिलं जात नाही आणि जे यंत्र सामील यंत्रणा जेवढी जीवडी आहे त्यांच्या सगळ्याच्या मोकांतर्गत कारवाई व्हायला पाहिजे ज्यांना धान्याची गरज आहे त्या लोकांना न मिळता हे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी जाते या ज्या ज्या यंत्रणा आहेत भले तहसीलदार असो वगैरे जिल्हाधिकारी ह्या ज्या यंत्रणा सामील आहेत त्या सगळ्यांच्यावरती वरती कार्यवाही व्हायला पाहिजे या, या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं नायब तहसीलदार विजय जाधव यांनी सांगितलं तालुक्यात अन्य कुठंही रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री होत असेल तर त्याची माहिती द्यावी असंही त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केलं